Vamos, vamos, mira para acá. नमस्कार, मी ऐश्वर्यानंद किशोर सोनावणे, अदाकार. मी या खुण्याची जत्रामध्ये ॲज अन आर्टिस्ट काम केलेलं आहे आणि हा माझा पहिलाच आयटम सॉन्ग असं म्हणेल मी की. आणि ह्याचा एक्सपिरियन्स मला फारच सुंदर वाटला, कारण की जसं जसं, आणि हा एकतर नाईट शूट होता, तर ते सगळं करत नाईट शूटमध्ये कसं रिहर्सल्स करायचे काय वगैरे सगळं सर्व एक्सपिरियन्स घेत घेत खूप आनंद झाला. आमचे संग्राम सर आणि देवेंद्र मोरे सर यांचं मला खूप मोठा सपोर्ट होता आणि त्यांचा माझ्यावरती विश्वास होतं हे मला खूप जास्त आनंद झाला की हा चला त्यांच्यावर म्हणजे त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. आणि मला असं वाटतं गाणं बघितल्यानंतर मला खूप आनंद झालेला आहे, तुम्हालाही नक्कीच होणार आहे. खुळ्यांची जत्रा हा सिनेमा येतोय, देवेंद्र मोरे निर्मित, संजय कसबीकर दिग्दर्शित आणि प्रकाश भागवत लिखित अशा या त्रिकुटाने हा घाट घातला आहे. तर संदीप गायकवाड, प्रणव रावराणी, नितीन घा कुलकर्णी, विजय देशमुख, सानिका नावाची नवीन अभिनेत्री आहे आणि त्याच्याबरोबर बरीच गँग आहे. तर हा एक धमाल सिनेमा लवकरात लवकर तुमच्या समोर येतो आहे. खूप पारंपरिक चित्रपट आहे, आम्ही वेगळा काहीतरी करतो आहे असं काही नाही आहे, पण तुम्ही प्रत्येक सिच्युएशनला हसाल, तुमचं मनोरंजन होईल अशी एक कॉमेडी आहे. वेगळी प्रकारे गाणी करायचा प्रयत्न केला आहे, आयटम सॉन्ग आहे, पण एक थीम सॉन्ग जे मी आत्ता बघितलं थीम सॉन्ग आहे अख्ख्या चित्रपटावर, ते टुकरो 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 हे गाणं केलं आहे, ते मला भयंकर आवडलं, भयंकर आवडलं. त्यात तुम्हाला कळेल की कुठल्या लेवलची आम्ही कॉमेडी करतो आहे, की किती धमाल आम्ही ही चित्रपट करतो आहे. तुम्ही प्रकाश भागवतने छान डायलॉग्स लिहिले आहेत, चांगले सिच्युएशन्स आहेत, त्याचंही खूप महत्त्वाचा रोल आहे प्रकाश भागवतचा, जो मिरियडर आहे अख्ख्या सिनेमात लावालावाय करणारा त्याचं एक कॅरेक्टर आहे. तर तुम्ही नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल खुळ्यांची जत्रा, नक्की बघा. आपण येड्यांची जत्रा बघितली आहे, त्याच्यासारखाच हा पिक्चर आपल्याला हसवेल की त्याच्याहून जास्त हसवेल असं काही सांगू शकत नाही. येड्यांची जत्रा आपल्या जागी, खुळ्यांची जत्रा आपल्या जागी, कारण येड्यांची जत्राचा लेखकसुद्धा प्रकाश भागवतच होता, त्याच्याच डोक्यात नाही वेगळं आलेलं एक गणित आहे. त्यामुळे कोणापेक्षा कोणा नाही, सगळे आम्ही चांगलं चित्रपट करायचा प्रयत्न करतोय, मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतोय. लुक हियर, लुक हियर, स्माइल. दुसऱ्या राज्यामध्ये त्यांच्याकडे काही उत्पन्न नसताना सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंट कडून ते फंड्स आणतात आणि वाटतात. निरनिराळ्या म्हणजे कुठलीही भाषेतले चित्रपट असो तरी त्यांना अनुदान देतात, ते पण 50 लाख 1 करोड असे असे असे. आणि आपल्या महाराष्ट्र शासनामध्ये मराठी भाषा जपण्याकरिता कॅबिनेट दर्जाचा मंत्री आहे आणि आपण मराठी चित्रपट बनवून मराठी भाषेचा आपण सांभाळ करण्याचा प्रयत्न करतो आणि प्रोड्युसर लोकांनी जर चित्रपटच नाही बनवले तर मराठी भाषा जाईल कुठे? तर हे आपल्या राज्य सरकारच्या लक्षात का येत नाही ते मला अजून कळत नाहीये. तरी महाराष्ट्र सरकारला सांस्कृतिक मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना मी विनंती करतो याद्वारे की त्यांनी कृपया महाराष्ट्रातल्या
मराठी चित्रपट निर्मितीकरिता योग्य तो योग्य ती काळजी घ्यायला पाहिजे आणि मराठी निर्मात्याला आणि कलाकारांना टेक्निशियन्सला उत्तेजन देऊन मराठी भाषा टिकवण्याचा आणि मराठी भाषेचे चित्रपटांना मोठं भारतामध्ये श्रेय मिळण्यासाठी मदत करावा. आजचा हा कार्यक्रम फारच उत्तम आहे हे सांगून मी दोन शब्द संपवतो. नमस्कार.